नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, सौकेशके महाविद्यालय, बीड, महाराष्ट्र. शेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, NTA नेट डिसेंबर 2019 याची फायनल आन्सर की नुकतीच जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये मराठी विषयाचा जो पेपर आहे यामध्ये या ठिकाणी मी प्रश्न आणि त्यांची एकूण बरोबर उत्तरे अशा पद्धतीनं या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की नियतकालिक आणि त्यांचे प्रकाशनवरचे यांच्या जोड्या जुळवा. त्यामध्ये प्रभाकर, दंभहारक, विविध ज्ञान विस्तार, मराठी ज्ञान प्रसार, आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच प्रभाकर 1841, दंभहारक 1871, विविध ज्ञानविस्तार 1867 आणि मराठी ज्ञानप्रसारक 1850. यानंतर दुसरा प्रश्न आहे, घरासमोर रस्त्यावर गाणी म्हणणे, नृत्य करणे, कथाकथन करणे हे जे आविष्कार आहेत त्यांना पथनाट्याविष्कार म्हणता येईल असे मत कोणी मांडले आहे. यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे, ते म्हणजेच प्रभाकर मांडे. तुम्हाला पर्याय दिले होते सरोजिनी बाबर, बाळकृष्ण कवठेकर, प्रभाकर मांडे आणि भालचंद्र फडके. यातील प्रभाकर मांडे हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, उर्मिला पवार या त्यांच्या चुलतीला काय म्हणत असत. यामध्ये पर्याय क्रमांक 1 कारभारीन, 2 वहिनीबाई, 3 घरीन, 4 काकीबाई आणि उत्तर आहे घरीन. चौथा प्रश्न आहे, भाषेचे मुख्य कार्य कोणते. तर कोश निर्मिती, संप्रेषण, व्याकरण व्यवस्था, साहित्य निर्मिती, यापैकी संप्रेषण हे भाषेचे मुख्य कार्य आहे. पुढचा प्रश्न आहे, नाथ लीलामृत या ग्रंथाचा कर्ता कोण. याचं उत्तर आहे आदिनाथ भैरव हे नाथ लीलामृत या ग्रंथाचे कर्ते आहेत. यामध्ये आदिनाथ भैरव 1, कणेरीनाथ 2, मुकुंदराज 3 आणि कृष्णानंद 4 असे पर्याय दिले होते. यापैकी आदिनाथ भैरव हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील ग्रामीण कादंबऱ्याचा कालक्रमानुसार क्रम लावा. यामध्ये पर्याय क्रमांक 1 जे उत्तर होतं ते बरोबर, ते म्हणजेच खरा उद्धार, गावगुण, पाणी आणि बळी अशा पद्धतीनं हा कालानुक्रम आहे. हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावं, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच पुढे दोन वाक्ये दिलेली आहेत, ए हे वाक्याचे स्पष्टीकरण आणि आर वाक्यात दिलेले आहे, या दोन वाक्याच्या आधारे योग्य पर्याय निवडा. यामध्ये ए होतं, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय विद्याभवन या संस्थेने एकांकिका स्पर्धा घेणे ही घटना महत्त्वपूर्ण होय. आणि आर, स्वातंत्र्योत्तर काळात एकांकिका लेखनास दिशा मिळून त्यास प्रयोगरूप मिळाले आणि वाङ्मय मूल्य आणि रंगमूल्य यांचा अनुबंध स्पष्ट झाला. आणि याचं उत्तर आहे ते म्हणजेच 1, ए आणि आर बरोबर आहे आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा 8वा प्रश्न आहे तो म्हणजेच, भाकरी साक्षीदार असते धर्मयुद्धाची नि कर्मयुद्धाची, कागदावर अलगत येणाऱ्या कवितांची आणि कवितात पेरलेल्या स्फोटांची, यावरील ओळी कोणत्या कवीच्या आहेत. याचं उत्तर आहे ते म्हणजेच उत्तम मारुती कांबळे हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. यामध्ये नामदेव ढसाळ, राजा ढाले, उत्तम मारुती कांबळे आणि जबी पवार असे पर्याय दिले होते. उत्तम मारुती कांबळे हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, महानुभाव अधिकरणाचा व वाङ्मय निर्मितीचा ऐतिहासिक आलेख असणाऱ्या ग्रंथनिर्मितीच्या प्रकरणाचा कालानुक्रम लावा. यामध्ये 1 उत्तर आहे ते म्हणजे स्मृतिस्थळ,
वृद्धाचार, वर्तमान आणि मार्गकुडोरी हे या ठिकाणी उत्तर आहे. परत एकदा पहा, स्मृतीस्थळ, वृद्धाचार, वर्तमान आणि मार्गरूढी. आणि 10वा प्रश्न आहे तो म्हणजेच आठवणीच्या कालावधीत लिहिलेली पत्ररूप कादंबरी हे मेपू रेगे यांच्या कोणत्या कलाकृतीविषयी म्हटले आहे. यामध्ये उत्तर आहे सावित्री. तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय दिले होते मातृका, रेणू, सावित्री आणि अवलोकिता. उत्तर आहे सावित्री. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवून पाहणार आहोत किंवा त्याची माहिती घेणार आहोत. परंतु तोपर्यंत आपण आज 10 प्रश्न या ठिकाणी पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न पाहणार आहोत. तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.